मध्ये दोन दिग्गज फलंदाज शांडी बॉलिंग मार्क वरती आणि या अंपायर नाचायला लागले ती काय स्टार्ट करा स्ट्रायकर एंड वरती रवी आहे आणि नॉन स्ट्राइक ला कोण आहे फलंदाज गणेश पहिला फटका रिव्हर्स मोमेंट सफल झालाय अगदी कोरा करकरीत फटका होता आणि त्यावरती मोहर लावत असताना बॉल निघून गेलाय ओव्हर द रोप सीमा पार चौकार चार धावा जोडल्या गेल्या पहिल्याच बॉल वरती यस प्लेसमेंट आणि एक सिंगल जोडली जाते तौफुलकावरती जोडल्या गेल्या पाच धावा अगदी इथून हा चेंडू चांगला सोडलाय गोलंदाजानं आणि निर्धाव चेंडूची संगता झाली पाच धावा धावफलकावरती पहिला मेटेटरी पॉवर प्लेचं षटक आहे सहा षटकांचा सामना आणि हा सुद्धा क्वार्टर सेमीफायनलचा मॅच आहे त्यामुळे हा सामना सुद्धा फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी जिंकेल तो सुपर एट मध्ये सुपर चार मध्ये पोहोचेल आणि हारेल तो मात्र सुपर एट मध्ये राहील आणि तो जिंकणार आहे तो मात्र 11,000 बक्षीस लागू होणार आहे या सजून एक प्लेसमेंट एक सिंगल जोडली जाते धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात सहा आणि चार बॉलचा खेळ झालाय पहिल्याच बॉल वरती चौकार आला होता रवी स्ट्रायकर एंड वरती पोहोचलाय आता या सडवा बॅटने फ्लाय झालाय ताकदवर फटकाय ताकदवर फटकाय आणि बॉल निघून गेलाय लॉंग लेन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आला अजून एक आणि धावफलक मात्र पोहोचलाय 10 आकड्यावरती
शेवटचा बॉल शिल्लक उरला या षटकातला एक चांगला निर्णायक सामना चालू आहे. ओहो रिवर्स मोमेंट सफल करायचा होता सक्सेस झाला नाही अनसक्सेस राहिला. लेगबाईची सिंगल प्राप्त झाले ओव्हरची समाप्ती झाल्या. धावसंख्या धावफलकावरती 11 दुसरा षटक गोलंदाजी ट्रॅक वरती केन अर्थात सचिन पोटिंदे इथून आपण पाहू शकाल अगदी या क्षणाला चांगला चेंडू हाताळला गेला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. केनने जर लगातार दोन विकेट जर घेतल्या तर नंदू मांडे यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राईज, किशोरजी साळवे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राईज दिलं जाईल. या सजून एक स्लोअर चेंडू होता. चांगला चेंडू हाताळला गेलाय आणि डॉट बॉल आलाय. यास तर अगदी अजून एक पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. तीन शेंडू आणि अगदी इथून पाहिलं गेलं तर विकेट किपिंग च्या माध्यमातून विकेट घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र अगदी तीन शेंडू डॉट आले आणि धाव फलकावरती जोडल्या गेल्यात 11 धावा. रवी स्ट्रायकर एंड वरती आहे आणि रवीला मात्र या क्षणाला आपण पाहतो बीट केला जातोय. षटकातला नेक्स्ट बॉल ओहो अजून एक स्लोअर चेंडू. चार चेंडू डॉट आले आणि एक स्टार फलंदाजाला रोखलं गेलंय. चार चेंडू डॉट आले अतिशय दर्जेदार सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी धारदार राहिली. जरी स्लोअर चेंडू हाताळले जातात परंतु धारदार गोलंदाजी हाताळली गेली गोलंदाजाच्या माध्यमातून. यास तर पाचव्या बॉलवरती जाळ्यात अडकवलाय बॅटर रवीला आणि अगदी मनसुदे आता उधळले जातील कारण रवी पास झालाय. येस सर थोडा नाराज नाकुश आहे. दोन चौकार लगावले होते परंतु षटकारांची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न आज करणार होता. प्रेशर निर्माण झालं रवीवरती. चार बॉल डॉट झाल्याच्या नंतर फटका सजवणं गरजेचं होतं परंतु अपूर्ण फटका सजला गेला आणि परिणामी विकेट सोडावी लागली. शेवटचा बॉल आहे आणि हा चेंडू जर डॉट आला तर मिड ऑन ओव्हर पहिला मिळेल.
स्कोरर इटू बॉल फक्त खायचं काम करता फक्त नुसतं पावडे नुसतं पावडे हा दिवसभर जो समालोचक करतो त्याला खाई ताकदवर फटका एक सिंगल कन्वर्ट झाल्या आणि एक थोडं खराब फिल्डिंग दुसऱ्या धाबेसाठी एंटर झाल्यात. दोन धाबा जोडल्या गेल्या जिथे एक होती तिथे दोन धाबा आणि धाबेंचीच गरज आहे उजर टीमला. या दोन धाबा जोडल्या जातील धावसंख्येत दोन वाढ 14 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या ठिकाणी सिनियर दत्ताराजाचे प्लेयर धनिया दीपक भाऊ गुळवे यांचं सुद्धा शुभागमन राहिलेलं आहे. त्यांचंही स्वागत आहे आणि त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा. तुमच्यासाठी व्यासपीठ बनवलंय त्या व्यासपीठावरती तुम्ही येऊन थांबायचं आहे, बसायचं, मॅचचा आनंद घ्यायचा. भरपूर चांगला स्ट्रोक आणि अगदी मला वाटतं हा चौकार निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अठरा धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चला वेळ कमी घ्या थोडा. यस ताकदवर शॉट फटका फसलाय. सुनील बॉल खाली अगदी सुंदर झेल. अजून एक फलंदाज बाद केला जातोय. महेश उपदार शाल देऊन महाराष्ट्राचं महावस्त्र देऊन दीपक भाऊ गुळवे यांना सन्मानित केलं जात आहे. कारण सिनियर प्लेयर आहेत जंतराजा टीमचे ते आणि आज स्पर्धेला खऱ्या अर्थाने सदिच्छा भेट तुमची राहिलेली आहे. तुम्ही आलात या स्पर्धेच्या अंतर्गत जोडला गेलात त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा करूया मनाच्या अंतकरणापासून शब्द सुद्धा आणि मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाकडे. मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेट मिळाली गोलंदाज सँडीला. स्कोर कार्ड 18 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज कुणाल. इथून आपण पाहू शकाल रिव्हर्स मोमेंट फटका सजवायचा होता शक्य झाला नाही परंतु लेग बाय सिंगल प्राप्त झाली. 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अगदी सुंदर फटका ताकदवर फटका. लांबी भरपूर आहे या बॉलची आणि बॉल निघून गेला ओव्हर द रोप सीमा पार षटकार.
सहा धावा या बॉल वरती कर प्रहार ओवर ची समाप्ती पुन्हा एकदा जोडला गेला गेंद बॉलिंगला या ताकदवर फटका आणि त्यावरती मोहर लावायचा प्रयत्न अगदी सुंदर फिल्डिंग राहिली आहे गोलंद फिल्डरच्या माध्यमातून ताकदवर फिल्डिंग आणि जोडल्या गेल्या दोन धावा आणि धावफलक पोहोचलाय 27 आकड्यावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या एक छान एफर्ट फिल्डिंग केला तर धावा वाचवू शकता आणि त्या वाचवण्याचा प्रयत्न राहिला अजून एक चांगला फटका आहे ऑन साइडला क्षेत्ररक्षक बॉल वरती आले दुसऱ्या धाव्यासाठी इंटर झाले आणि पाहता पाहता दोन धावा सुद्धा कन्वर्ट झाल्यात कोट आणि बिटवीन द विकेट धावसंख्येत अजून दोन वाढ 29 धावा धावफलकावरती प्रति बॉल वरती दोन दोन धावा एक एक धावा चौकार मध्ये मध्ये षटकार कुठे कुठे या धावा जर घेतल्या गेल्या तर स्कोर कार्ड चांगला राहतो दोन्ही संघांकडे टेनिस क्रिकेटचा लाजवाब अनुभव आहे त्यामुळे अगदी ओझर टीमच्या अंतर्गत 60-65 धावा बनवाव्याच लागणार आहेत रिवर्स मोमेंट सफल झालाय ताकदवर फटका आणि जोडल्या गेल्या चार धावा या अगदी इथून आता ही फलंदाजी मात्र स्टार्ट झाली आहे तीन चेंडूंवरती 8 धावा घेतल्या गेल्या आणि 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या यास ताकदवर फटका सेल ड्रॉप झालाय भरपूर चांगलं एफर्ट होत आणि दोन धावा कन्वर्ट झाल्यात कोट आणि बिटवीन द विकेट छान एफर्ट होता 35 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या चांगली बॅटिंग राहिली अगदी चांगली बॅटिंग राहिली या षटकाच्या अंतर्गत आणि एकच सिंगल जोडली जाईल 36 धावा शेवटचा चेंडू शिल्लक उरलाय चौथं षटक चालू आहे त्याच्यानंतर डिंग्स ब्रेक घ्या बरं का साडवा बॅटने अजून एक चांगला फटका लॉफ केलाय क्षेत्ररक्षक बॉल वरती आले दुसऱ्या धाव्यासाठी इंटर झालेत आणि पाहता पाहता अजून दोन धावा कन्वर्ट झाल्यात गुड रनिंग ओव्हरची समाप्ती आणि धावफलक पोहोचलाय 38 धावा धावफलकावरती चला 2 मिनिटांचा डिंग्स ब्रेक आहे अशोकनगर जनता राजाचे संघनायक अंपायरची भूमिका बजावत आहेत
पंकज युवाग आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या अंतर्गत. त्यानंतर आमचे दत्तूदादा ढगे या स्पर्धेच्या अंतर्गत पारितोषिक दिले तिसरं, त्यांचंही स्वागत आहे. सातत्याने समालोचन करत असतात, हंपारकी करत असतात, भरपूर क्रिकेट खेळलेलं आहे त्यामुळे सगळंच क्रिकेटच जमतं, कुठेच अडाणी नाही. दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केनच्या माध्यमातून राहिली, त्याच्यासाठी किशोर साळवे यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. गोलंदाजी चांगली राहिली त्याच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. चला रोहित, चला पटापट. यास ताकदवर फटका आणि एक सिंगल जोडली जाते. 39 धावा जोडल्या गेल्यात. ताकदवर फटका, ताकदवर फटका आणि त्यावरती मोहर चौकाराची लागली आणि धाव फलक आता वेगानं फ्लाय झालाय. 43 धाव फलकावरती जोडल्या गेल्या धावा. थोडासा लेग स्टंपच्या बाहेरने चेंडू हाताळला, वेट अँड वॉच करून फटका कन्वर्ट केला, मिडल केला चौकारासाठी आणि धाव फलक हळूहळू आता मात्र ओझर संघाचा पुढे जाताना पाहायला मिळतोय. अजून एक स्लॉट मध्ये होता, कधी कन्वर्ट केलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि त्यावरती मोहर लागली षटकाराची. 6 धावा जोडल्या गेल्या या बॉल वरती, अगदी ताकदवर फटका होता आणि 49 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बाउन्स टप्पा पडल्याच्या नंतर उसळी घेतो चेंडू आणि डेफिनेटली त्यावरती मात्र कणखर फटका कन्वर्ट केला जातो. या सदनीय विष्णू भाऊ ढगे यांचे स्वागत आहे आणि नेक्स्ट बॉल या सगळी इथून हा टप्पा चांगला आहे आणि नेत्र दीपक चेंडू आता डॉट डिलिव्हरी. 49 आकड्यावरती धावफलक जोडलं गेलंय. 5वा षटक चालू आहे आणि 4 चेंडूंचा खेळ झालाय. बदल आली तो वापरला. यस कृष्ण झेल टिपला. अजून एक धक्का लागला बॅटर बाद.
ताकतवर स्ट्रॉंग फुटका आणि षटकार कन्वर्ट झालाय अगदी ओर फिनिश झाल्या 55 धावा फलकावरती ताकतवर फटकेबाजी शेवटचा षटक अक्षय बॉलिंग मार्क वरती पंचावन्न धावा धावफलकावरती जोडले गेल्यात स्ट्रॉंग फटका अजून एक झेल तिसरा झेल टिपलाय काय झालंय या स्पर्धेला अजून एक गोड व्यक्तिमत्व जोडले गेले ज्योती विद्यालयाचे स्पोर्ट टीचर शिरोळे सर जोडले गेले त्यांचंही स्वागत आहे आपण आलात या स्पर्धेच्या अंतर्गत आपलंही स्वागत आहे या सगळी इथून सिंगल कन्वर्ट झाली एक धाव जोडली जाते आणि धाव फलकावरती जोडल्या गेल्या 56 धावा
यस सर मोबिन शेख जोडले गेल्यात, स्वागत आहे आपलं। यस भरपूर चांगला स्ट्रोक आणि आईवा झेल सुद्धा टिपलाय। बॉल हवेत आहे, आईवा झेल मैदानाच्या बाहेर टिपलाय आणि दोन षटकार आणि धावफलक पोहोचलाय। 68 धावा धावफलकावरती आणि तिसरा जर आला तर एजे मोबाईल यांच्याकडनं प्रोडक्ट आहे आदित्य ढगे, हेडफोनचं प्रोडक्ट दिलं जाईल तिसरा षटकार जर कन्वर्ट झाला तर। दोन धावा जोडल्या गेल्या आणि 70 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात। एक बॉल आहे शेवटचा अजून, सत्तर झाले, सत्तर शेवटचा आहे ना बॉल। यस कवर ड्राइव सुंदर आहे आणि दुसऱ्या धाव्यासाठी इंटर होत असताना इथून विकेट सोडावी लागली। एकच धाव, 71-72 धावांची गरज आहे। यस तर संदीप मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करू शकतो। फक्त फिल्डिंग असेल संदीप साठी।
हॅलो तर शत्रक्षण सजावट लावली जाईल. 72 च गरज 72 धावांची गरज आहे विजयासाठी. टीम नागलवाडी टीमला 36 बॉल मध्ये 72 36 दुने 72 12.12 ची सरासरी प्रति ओव्हर मध्ये गाठायची आहे. 2 मिटेटरी पॉवर प्लेचे षटक मिळतील आणि त्या षटकाच्या अंतर्गत हॅलो चला लेट्स टू द प्ले गेम ऑन. स्ट्रायकर एंड वरती सँडीला आपण पाहतोय. स्टार्ट करा लेट्स टू द प्ले. पहिल्याच बॉल वरती आडवा बॅट ने प्रहार कन्वर्ट केलाय आणि बॉल या क्षणाला पाहू शकाल निघून गेलाय. ओव्हर ड्रॉप सीमा पार चौकार. आत्मविश्वास पहिला मिळतोय. चला बॉल द्या बॉल द्या फटाफट. याच्यानंतर होणारा सामना आहे तळेगाव आणि दहिगाव. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी या क्षणाला तडमान रिजनला जातोय. सिंगल कन्वर्ट झाली दुसऱ्या धावेसाठी. इंटर होत असताना बॉल ओव्हर द रोप. क्या बात आहे आणि चौकार आलाय. चौकार आणि धावसंख्या 8 धावा धावफलकावरती जोडली गेल्या. भरपूर चांगलं फिल्डिंग पहिला मिळालं. अगदी सुंदर 38 सर्कल मध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही. या निर्धाव चेंडूची संख्या केली गेली. 3 चेंडू आणि 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिलं मिटेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. शांडी स्ट्रायकर एंड वरती आहे. जुने खोलवर टप्प्याचा बॉल अगदी सुंदर आतळला गेलाय आणि निर्धाव चेंडूची संख्या पुन्हा एकदा पहिला मिळाली. यास तर फटका फसला आणि पहिला धक्का लागला बॅटर बाद. सँडी देवी इज गॉन.
सुनील फसाळ इंटर झाला मैदानाच्या आत मध्ये. गणेश पुटिंदे का भरपूर चांगली गोलंदाजी. दोन चौकार आल्याच्या नंतर मात्र चांगला विकेट मिळवलाय. स्टार फलंदाज बाद झालाय. शांडी बाद झाल्याच्या नंतर ओझर संघामध्ये थोडं आनंदाचं वातावरण असेलच. जुनी काढवा बॅट फटका सजवायचा प्रयत्न होता. गुड बॉलिंग. एक चेंडू शिल्लक आहे. ओवर झाली ओवर झाली ओवर झाली. स्कोर कार्ड का किती 8 धावा. प्रफुल्ल बॉलिंग मार्क वरती इंटर झालाय. ओहो अगदी आपण पाहू शकाल सिंगल कन्वर्ट. आणि मला वाटतं विकेट किपरच्या हेडला बॉल लागला गेलाय. या स्पपट कर्डिले साहेब सुद्धा जोडले गेले. या आपलाही स्वागत आहे. नऊ धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. दुसरं षटक चालू झालंय. यास तर अजून एक फटका आपण पाहू शकाल. किती धावा कन्वर्ट होतील. दुसऱ्या धावेसाठी इंटर झाल्यात. पाहता पाहता दोन धावा जोडल्या गेल्यात या फटक्यावरती आणि धावफलक पोहोचलाय 11 आकड्यावरती. यस भरपूर चांगला स्ट्रोक. क्या बात है. काय फिल्डिंग आहे. कमालीचा एफर्ट. जितक्या ताकदीचा फटका होता तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि सिंगलच धाव जोडली गेली. 12 धावा धावफलकावरती. एक चांगला क्रिकेट आणि एक अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली जाते. यास कवर ड्राइव्ह. एक सिंगल पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी इंटर झालेत बॅटर आणि 2 धावा जोडल्या जात आहेत. धावसंख्येत 2 बाद आणि धावफलक पोहोचलंय 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरा चालू आहे आणि 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. यास तर क्लीन बॉल. पुढचा दरवाजा बंद होता. मागच्या दरवाजाने चोरी झाली आणि केन सुद्धा इज गॉन.
दुसरा धक्का लागला आहे तो नागलवाडी टीम क्रिकेट संघाला. बॅटर बाद बॅट्समन तुकाराम एंटर झालाय. यस पुन्हा एकदा फटका बसलाय. अजून एक विकेट बॅक टू बॅक आणि अगदी बॅटर तुकाराम बाद ओव्हरची समाप्ती झाली. 14 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या आणि दोन षटकांचा खेळ फिनिश झालाय. कुणाल बॉलिंग मार्क वरती इंटर झालाय. गणेश आणि सुनील 14 धावा धाव फलकावरती आणि 3 गडी बाद झाले आहेत. महत्वाचे 3 विकेट गमावलेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होताना पहिल्या मेतिया रिवर्स मुव्हमेंट फटका सजवायचा प्रयत्न. भरपूर चांगलं फिल्डिंग पहिला मिळालं. एकच सिंगल आणि धावसंख्या 15 धावा धाव फलकावरती. यास तर अगदी आपण पाहू शकाल चौकार आहे. 1 बाउन्स 4 4 धावा या फटक्यावरती आणि धाव फलक 19 आकड्यावरती पोचलेला पहिला मिळतोय. यस कव्हर ड्राइव एक सिंगल पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी इंटर होत आहेत. पाहता पाहता 2 धावा जोडल्या जातील. एक चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू होत असताना आपण दोन्ही रफ हँड टफ संघ होते परंतु महत्वाचे 2-3 गडी बाद झाल्याच्या नंतर थोडं संकट निर्माण झालंय नागलवाडी टीम संघावरती. सुनील मैदानाच्या आतमध्ये आहे. गणेश आहे. या श्रीवास मोमेंट फटका सजवायचा प्रयत्न करत असताना अगदी आपण पाहू शकाल व्हाइट बॉल एक्स्ट्रा ची धाव.
जोडली जातीया जस तर इथून आपण पाहू शकाल थोडंसं बदल आले ते वापरलं गेलं होतं पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न राहिला आणि सिंगलच धाव जोडली जाते धाव संख्येत अजून एक नवाड स्कोर कार्ड 23 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात यस तर या स्पर्धेला आदरणीय गोड व्यक्तिमत्व जोडले गेल्यात कुणाल नानासाहेब भालेराव यांचं शुभ आगमन राहिलेलं आणि या स्पर्धेला दुसरं पारितोषिक दिलेलं आहे या गोड व्यक्तिमत्वानं आपण आलात या स्पर्धेच्या अंतर्गत सदिच्छा भेट दिली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत चार धावा जोडल्या गेल्या आणि 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात शेवटचा चेंडू आहे या श्रीवास मोमेंट फटका सजवायचा प्रयत्न सफल राहिला नाही या असफल ओवरची समाप्ती ओवरची समाप्ती झाली आहे तीन षटकांच्या समाप्तीनंतर कुणालजी भालेराव साहेबांचा सत्कार केला जाईल संदीप मांडे आणि बंटी मते यांना विनंती करतोय की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे कॅमेरामॅन आपण थोडं फोकस इकडे करायचं आहे अठरा बॉल 45 ची गरज आहे 15.15 ची सरासरी प्रति ओव्हर मध्ये आहे यस तर आपण पाहतोय मान्यवर जोडले गेलेत आणि त्यांचा सत्कार केला जातोय मायाची उबदार शाल देऊन महाराष्ट्राचं महावस्त्र देऊन सन्मानित केलं जात आहे साहेबांना खूप सुंदर चेंडू अप्रतिम बॉल आणि डॉट बॉल ची संगता झाली बॉल शिल्लक आहे 17 मध्ये 45 धावांची गरज आहे समीकरण थोडस चेंजेस झालंय अजून एक चांगला बॉल आता गेलाय गुड डिलिव्हरी डेफिनेटली दोन चेंडू बाग बाग इथून डॉट सोडलेत गोलंदाज प्रफुल्लानं अगदी चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाजाच्या माध्यमातून आणि चांगली गोलंदाजी केली जाते तिसरा चेंडू आताळला जातोय समोर सुनील आहे कपाट राय पहिला मितिया शतरक्षक जोडले गेले उत्कृष्ट फिल्डिंग आणि एकच धाव जोडली जाते चौरेचाळीस धावांची गरज आहे अजून 15 बॉल मध्ये प्लेसमेंट भरपूर चांगलं फिल्डिंग एकच धाव जोडली जाते आणि धाव संख्येत एक नवाड धाव फलक जोडलं जात आहे 29 धावांवरती हा रिवर्स मोमेंट फटका अगदी कन्वर्ट झालाय त्यावरती मोहर चौकाराची लागली आणि धाव फलक पोहोचलाय 33 धावा धाव फलकावरती ओवर द्रॉप सीमा पार चौकार चार धावा जोडल्या गेल्या
एक छान फटका होता, छान स्ट्रोक होता, त्यावरती मोहर चौकाराची लावली गेली। कणधाबेंच्या अंतर्गत हा सामना फार इम्पॉर्टंट महत्वाचा आहे। इथून हा सामना कोण जिंकणार आहे हे थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल। कारण अजून दोन षटकांचा खेळ बाकी आहे। मैदानावरती सुनील फसाळे आहे, तोपर्यंत सुनील आहे तोपर्यंत मात्र खऱ्या अर्थानं नागलवाडी संघाला ज्या विजयाच्या आशा आहेत त्या पल्लवीत असताना पाहायला मिळत आहेत। कारण गणेश पोटींचे साथ देतोय चांगली। स्टेट टाउन फटका, एक सिंगल कन्वर्ट झाली आणि दुसऱ्या धावेसाठी इंटर झाल्यात, दोन धावा कन्वर्ट झाल्यात, ओव्हरची समाप्ती। एक मिनिट, एक मिनिट। बारा चेंडू 37 धावांची गरज आहे आता। फुल टॉस बॉल आणि अगदी आपण पाहू शकाल फेर डिलिव्हरी आहे।
आणि हा ताकदवार स्ट्रॉंग शॉट आहे, मोहर लावली षटकाराची या फटक्यावरती आणि धावसंख्या सहा न वाढली आहे, 42 धावा, 10 बॉल 30 धावांची गरज. दहा चेंडू 30 धावांची गरज आहे ना. जुनी गाड बॅट ने फ्लाय केला आहे आणि बॉल ओवर द रोप सीमा पार चौकार, 4 धावा जोडल्या गेल्या या फटक्यावरती आणि 9 चेंडू शिल्लक आहेत, 9 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. जोपर्यंत खऱ्या अर्थाने सुनील मैदानाच्या आतमध्ये इंटर आहे तोपर्यंत अशा पल्लवीत राहतील. बोलत्या बोलत्या अरे बॉल दे ना, नऊ चेंडू 26 धावांची गरज विजयासाठी. यास भरपूर उंची घेतल्या बॉलनं आणि झेल घेण्यासाठी उत्कृष्ट झेल टिपलाय, झेल पास झालाय सुनील आणि माश वरती ताबा मिळवलाय ओझर टीम क्रिकेट संघानं. जास्त उंची घेतली चेंडूनं, हॅलो चला न्यू बॅटर अक्षय इंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. आठ चेंडू 26 धावांची गरज, एक चांगला चेंडू हाताळलाय आणि खऱ्या अर्थानं निर्धाव बॉलची संगता झाली. अतिशय दर्जेदार हा फटका, सुद्धा फटका फसलाय परंतु एक कन्वर्ट झाली, दुसऱ्यासाठी इंटर झाली आणि 2 धावा जोडल्या गेल्या. दोन धावा ओव्हरची समाप्ती, 6 चेंडू 24 ची गरज, 24 24 24, 6 बॉल अँड 24 रन्स. वी टीम टू द नागलवाडी, आव्हान मोठं आहे, समीकरण मोठं आहे,
याच्यानंतर तळेगाव आणि धईगाव सामना होईल, परंतु त्यापूर्वी 15-20 मिनिटांचा ब्रेक असेल. कॅप्टन या नाणेफेक उडवला जाईल. तळेगावचा कॅप्टन आणि ओझर टीमचा कॅप्टन, धईगावचा कॅप्टन आणि तळेगाव. तर इथं टी शर्ट दिले जातील. टॉस जो जिंकेल तो टी शर्ट चॉईस करेल, बरं का? आदरणीय विष्णू भाऊ ढगे, शिवाजी ढगे यांना विनंती आहे, त्यांनी नाणेफेकीसाठी खाली यायचे. लवकर खाली यायचे. दीपक भाऊ तुम्हाला पण विनंती आहे, तुम्ही पण खाली यायचे. दहेगाव संघाचा कर्णधार पहिलाच बॉल अतिशय स्ट्रॉंग फटका, त्यावरती किती धावा जोडल्या जातील. चौकार आला आहे, अजूनही 5 बॉल 20 ची गरज आहे. कॅमेरामन इकडे लक्ष द्यायचे. दहेगाव संघाने नाणेफेक जिंकली आहे. तळेगाव, तळेगाव तुम्ही नाणेफेक जिंकलात ना, इथे टी शर्ट आहेत, यामधला चॉईस करून जा बरं का. जो हवाय तो चॉईस करून घेऊन जा लगेच, एक एकच घेऊन जा सध्या. चार बॉल 20 ची गरज आहे. सामन्यामध्ये तथ्यता राहिली नाही आहे, कारण अगदी आपण पाहू शकाल जो क्रिक आपल्याला पाहायचा होता तो आता या घडीला पहिल्या मिळत नाही आहे. नागलवाडी संघाने पुढच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट खेळाचं, आणि हा बॉल अजून एक आपण पाहू शकाल. सामन्याची औपचारिकता शिल्लक उरली आहे, सामना नागलवाडी टीम ने मात्र गमावला, परंतु उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये नागलवाडी संघाने अतिशय निराशाजनक खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे, जी त्यांच्याकडनं बिलकुल अपेक्षा नव्हती. या स्ट्रॉंग फटका आहे, परंतु सील बाद. चला पुढील सामना तळेगाव विरुद्ध दहेगाव. तळेगाव संघाने नाणेफेक जिंकली, आपला निर्णय कळवायचा आहे. तळेगाव संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दहेगाव संघाने आपले फलंदाज तयार ठेवायचे.
शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील सामन्याची फक्त औपचारिकता शिल्लक. ओझर संघाने हा सामना जिंकून उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केलाय. उपांत्य फेरीत ओझर संघाचा सामना होईल तो निर्णय नंतर कळवतो.